आज आपण बघूया हातांच्या बोटामधील कोण। सर्वात पहिले हाताची बोटं फाकून आपण कागदावर ठेवू, मग त्याचं एक रेखाचित्र बनवूया। हे झालं की आपण पेन आणि पट्टी वापरून अंगठ्याची मध्यरेखा बनवूया आणि करंगळीची मध्यरेखा बनवूया। कोन मापक लावून बघितलं तर बघाल की हा कोन अंदाजे 95 डिग्रीचा असेल, म्हणजे काही लोकांकरता थोडासा कमी किंवा जास्ती असू शकतो। ज्या स्थानी मध्यरेखा मिळत आहेत त्या जागचं नाव आपण ओ देऊया, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की अँगल ए ओ ई हा 95 डिग्रीचा आहे। ज्याप्रमाणे आपण अँगल ए ओ ई शोधून काढला, आपण त्याचप्रमाणे बाकी बोटांमधले कोण देखील शोधून काढूया, म्हणजे अँगल ए ओ बी, बी ओ सी, सी ओ डी आणि डी ओ ई। म्हणजे इकडे बघितलं तर तुम्ही पाहाल की करंगळी व अनामिकेच्या मध्ये 26 डिग्रीचा कोन आहे, अनामिका व मधल्या बोटामध्ये 11 डिग्रीचा, मधल्या बोटामध्ये व निर्देशांकामध्ये 20 डिग्रीचा कोन आहे व निर्देशांक आणि अंगठ्यामध्ये 38 डिग्रीचा। आणि अर्थातच या सगळ्या मधल्या कोनांची जर का आपण बेरीज केली, म्हणजे 26, 11, 20 आणि 38, तर आपल्याला अँगल ए ओ ई परत मिळणार, म्हणजे 95 डिग्रीचा कोन।